नमस्कार मी रसिका शिंदे एस डब्ल्यू मराठीमध्ये मा तुमचं स्वागत सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस आणि तासागणिक वाढतो आहे देशातील आणि जगातील कोरोनाबाधितांचा आकडा हा वाढतोच आहे अर्थात त्यामुळे आपलं जनजीवन हे थांबलं नाही आहे आपल्याला रोजच्या दैनंदिन व्यवहारासाठी लागणाऱ्या गोष्टी या आणण्यासाठी घराबाहेर पडावंच लागतं मात्र कोरोनाच्या आधी आणि कोरोनाच्या नंतर जेव्हा आपण घराबाहेर पडू तेव्हा अनेक गोष्टी या बदलणार आहेत अनेक सवयी या आपल्याला अंगवळणी पाडून घ्याव्या लागणार आहेत त्या कोणत्या याच आपण आज थोडक्यात जाणून घेणार आहोत नागरिकांना रोजच्यासाठी लागणारा भाजीपाला फळे दूध या सगळ्या बाबी घेण्यासाठी घराबाहेर पडायलाच लागणार आहे त्यासाठी आपल्याला काय काळजी घ्यावी लागेल तर घरातून बाहेर पडताना मास्क किंवा स्कार्फचा वापर करा शक्यतो मास्क घरच्या घरी बनवलेलाच वापरा दुसरं म्हणजे बाहेर पडताना हँड सॅनिटायझर सोबत ठेवा रुमाल टिश्यू पेपर आणि ग्लव्हजचा देखील वापर करा सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये जाण्याचा वापर हा शक्यतो टाळा तर ता दुसरीकडे रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाणं देखील टाळा लॉकडाऊननंतरही सोशल डिस्टन्सिंगचं काटेकोरपणे पालन करा आणि बाहेरून घरी आल्यानंतर कपडे इतर कपड्यांसोबत धुऊ नका म्हणजेच काय तर ते कपडे डेटॉलमध्ये भिजवून तात्काळ वेगळेच धुऊन टाका ही झाली रोजच्या वापरातील बाबी आणण्यासाठी आपण बाहेर पडताना घ्याव्याची काळजी दुसरीकडे सरकारी कार्यालय वगळता इतर बाकी कार्यालयांना वर्क फ्रॉम होमचा सल्ला देण्यात आला होता मात्र हळूहळू आता आपल्या देशाची आर्थिक घडी ला दे ही पसवण्यासाठी कार्यालय देखील सुरू करण्यात आली आहेत मात्र जेव्हा आपण ऑफिसला जायला लागू किंवा ऑफिसमध्ये जेव्हा आपण काम करायला लागू तेव्हा देखील काही महत्त्वाच्या बाबी पाळणं हे अत्यंत गरजेचं असणार आहे त्या बाबी कोणत्या असणार आहेत तर ऑफिसमध्ये असताना कोणती काळजी घ्याल ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यां किमान एक मीटरचं अंतर ठेवा कर्मचाऱ्यांचे गट करून आठवड्यातील ठराविक वारी त्यांना बोलवा वर्क फ्रॉम होम आणि कार्यालयातून काम या दोनही पद्धत वापराव्यात कॅन्टीनमध्ये अंतर ठेवून बसण्याची व्यवस्था करावी संगणक लॅपटॉप हा रोज पुसून घ्यावा दुकानांमध्ये सोशल डिस्टन्स पाळतच कर्मचाऱ्यांना कामावर बोलवावे कोणत्याही वस्तूची विक्री करताना हँड ग्लोवचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे आणि रेल्वे ट्रेन बसमध्ये सोशल डिस्टन्सिंगचं काटेकोरपणे पालन करावं आपण पाहिलं की कोरोनामुळे आपली जीवनशैली ही आधी कशी होती आणि नंतर ह्यात कोणकोणते बदल होणार आहेत कोरोनाच्या आधी आणि कोरोनाच्या नंतर अनेक सवयी या आपल्याला बदलाव्यास लागणार आहेत आणि त्यामुळेच कदाचित आपला कोरोनापासून बचाव हा नक्कीच होऊ शकणार आहे डॉक्टर शास्त्रज्ञ कोरोनावरची लस शोधण्यात नक्कीच यशस्वी होतील मात्र त्यापूर्वी आपण काही काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे अर्थात कोरोना हा देशातून जगातून जावा यासाठी सगळेच जण प्रयत्न करतच आहेत मात्र कोरोनामुळे नक्कीच काही चांगल्या सवयी आपल्या अंगवर्णी पडणार आहेत आणि त्या कायमच आपल्यासोबत राहणार आहेत या न दिसणाऱ्या विषाणूने संपूर्ण जगामध्ये थैमान घालून ठेवलं आहे मात्र या कोरोनामुळे कुठेतरी आपल्याला चांगल्या सवयी आणि चांगल्या बाबी या नक्कीच आपल्या अंगवर्णी पडण्यासाठी मदत होईल हेही तितकंच खरं आहे अर्थात डॉक्टर शास्त्रज्ञ सरकार आरोग्य यंत्रणा आपल्याला ज्या ज्या काही सूचना सांगत आहेत त्या काटेकोरपणे आपण पाळणं अत्यंत गरजेचं आहे सोशल डिस्टन्सिंग हे अत्यंत महत्त्वाची बाब आहे जी आपण कोरोना असताना आणि कोरोनाच्या नंतर देखील पाळणं अत्यंत गरजेचं आहे पण त्यासाठीच आपण सगळ्या बाबी या लक्षात घेत कायमच या बाबी काटेकोरपणे पाळल्या पाहिजेत अर्थात स्वस्त रहा मस्त रहा आणि दिलेल्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करा आणि यानंतर आपल्याला ज्या काही घराबाहेर पडताना आणि ऑफिसला जाताना या ज्या बाबी काही आहेत त्या नक्कीच कायम पाळा आपण कोरोनापासून नक्की बचाव करू शकू आणि कोरोना हा नक्कीच जगातून आणि देशातून कायमचा निघून जाण्यास मदत होईल धन्यवाद आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूजचे ॲप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूजवर